नमस्कार आपल्या सर्वांचे आपले जे किसान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्थेचं भाकेत काय बातमी आहे सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकाला नक्की प्रेस करा आगामी काळामध्ये महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट येण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे यंदा यलिनोचा प्रभाव जाणवणार आहे याचा परिणाम मान्सूनवर होण्याचं भाकीत अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्था नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशननं केलं आहे त्यामुळं उन्हाळा संपताना दुष्काळासह अनेक संकट देखील ओढवू शकतात आधी पाऊस त्यानंतर अवकाळी आणि भविष्यात कदाचित महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट येण्याची शक्यता आहे त्याचे कारण म्हणजे एल्लेनोचा परिणाम याचा परिणाम मान्सूनवर होण्याचं भाकीत अमेरिकेच्या हवामान संस्थेने केला आहे अमेरिकेच्या संस्थेनं वर्तवलेल्या अंदाजावर भारतीय हवामान विभागानं मात्र सावध प्रतिक्रिया सध्या दिली आहे जून ते डिसेंबर दरम्यान पंचावन्न ते साठ टक्के एल्नेनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या डेटाच्या आधारे येलनिनोचा प्रभावाबद्दल अमेरिकेच्या संस्थेनं अंदाज वर्तविला असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली आहे त्यामुळं आपण एप्रिलपर्यंत वाट पाहू ज्यावेळेस भारतीय हवामान विभाग आपला अंदाज वर्तवेल त्यावेळी जर एलनिलो असेल तर त्याची माहिती दिली जाईल असे कांबळे सुद्धा म्हणाले आहे अरबी समुद्राचे तापमान जर मान्सून काळात जास्त असेल तर त्याला पॉझिटिव्ह आयोडी असं म्हटलं जातं आणि बंगालच्या उपसागरात तापमान जास्त असेल तर त्याला निगेटिव्ह आयोडी असं म्हटलं जातं पॉझिटिव्ह आयोडी ज्या वर्षी असे त्यावेळी मान्सून काळात चांगला पाऊस होत असतो यंदा जुलैपासून पॉझिटिव्ह आय चे संकेत मिळत असल्याची माहिती तसे झाले तर मान्सूनच्या दृष्टीने चांगली बाब असल्याची माहिती हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुने यांनी सुद्धा दिली आहे